महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ येत्या रविवारी पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात धडाडणार आहे. गेल्या काही दिवसात राज ठाकरेंना प्रामुख्यानं सांस्कृतिक व्यासपीठावर पाहायला मिळालं होतं, पण मुंबईतल्या गटअध्यक्षांच्या मेळाव्याच्या निमित्तानं राज ठाकरे आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर पुन्हा कडाडणार आहेत. पाहूयात त्यानिमित्तानं एबीपी माझाचा रिपोर्ट. आधी भोंग्याचा मुद्दा हाती घेतला, आता हिंदुत्वाची शाल पांघरली, मग आव्हाडांनी बंद पाडलेला हर हर महादेवचा शो सुरू करून तोच शो फ्री मध्ये दाखवला. त्यानंतर सावरकरांवरील राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करत मनसे रस्त्यावर उतरली. पण गेल्या काही दिवसांपासून मनसेचं इंजिन हे पुन्हा एकदा धावू लागलंय. राज ठाकरेंची तोफ सुद्धा आता पुन्हा धडाडणार आहे. 27 नोव्हेंबरला मुंबईतल्या नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यात पुन्हा एकदा राजगर्जना होणार आहे. मे महिन्यात औरंगाबादच्या सभेनंतर पुण्यातील राज ठाकरे यांची शेवटची सभा झाली. त्यावेळेला राज्यात सत्तांतर झालं आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि नवीन सरकार आलं. त्यावेळी राज ठाकरेंच्या निशाणावर मशिदीवरील भोंगे आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मात्र आता गटाध्यक्षांच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंच्या निशाणावर कोण असेल याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागून आहे. 27 तारखेला जे काय राजकारणातला गढूळपणा आहे त्याच्यावर तुरटी फिरवण्याचं काम सन्मान्य राजसाहेब करतील आणि प्रत्येकाचा हिशोब हा 27 नोव्हेंबरला झालेला असेल. राहुल गांधींचं सावरकरांवरचं वक्तव्य आणि राज्यपालांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्य या दोन्ही घटनांचा राज ठाकरे या सभेत समाचार घेण्याची शक्यता आहे. यासोबतच हर हर महादेव चित्रपटाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आणि जातीवाद या विषयांवर देखील राज ठाकरे भाष्य करणार असल्याचं बोललं जात आहे. हर हर महादेवाला जितेंद्र आव्हाड यांनी केलेला विरोध हा याच राजकारणाचा किनार असल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच फ्रेम मध्ये दिसतात, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेच. त्यातच पालिका निवडणुका तोंडावर आल्यात, त्यामुळे राज ठाकरे पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे. मनसेनं इंजिनावरची धूळ झटकून वेग धरायला सुरुवात केली आहेच, पण या मेळाव्याच्या निमित्तानं राज ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कोणता मंत्र देतात हे पाहणं महत्वाचं असेल. गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.